नमस्कार, मी आदर्श ताळे। ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, आता आपण आहोत जांभिलघर येथे। जांभिलघर मध्ये तुम्ही माझ्या मागे बघू शकता की एक वडाचं झाड आहे आणि या ठिकाणी काही लोक जमलेले आहेत। बाजूला माळरान आहे। या माळरानाचा एक महत्त्वाचा विषय आता पुन्हा एकदा उफाळून येतोय। जमिनीच्या वादातून पुन्हा एकदा जांभिलघर नव्या चव्हाट्यावर येण्याचे चिन्ह आहेत। आपण जांभिलघर मधल्या नागरिकांकडूनच जाणून घेऊयात नेमकं काय प्रकरण आहे, काय एवढी ही गर्दी या ठिकाणी जमली। माझ्यासोबत विलासजी गायकवाड असतील। विलासजी, काय सांगाल, नेमकं काय प्रकरण आहे आणि ही गर्दी नेमकी कशासाठी? ऍक्च्युली ही जी जागा आहे ही गावकरी लोक नावाचे सातबार आहे। पूर्वीपासून म्हणजे 1900 शतकापासून तर आतापर्यंत गावकरी लोक नावाने असणार। पूर्वी गावाच्या जमिनीवर कोणाची नावं ठेवण्यासाठी पंच लोक नेमायचे। त्यामुळे 4 ओपनची लोक आणि 4 बौद्ध लोक, 2 बौद्ध लोक, 2 ओबीसी मराठा यांना केले त्याच्यावर पंच म्हणून। पण त्यांनी नंतर ही मालरान आहे, ही आम्ही खुल आहेत, आम्ही कसतो ही जमीन, त्यांनी ती 32 गणी नावं केली। पण नावं करताना ऑर्डर ही एकाच पानाची आहे। तुम्हाला डॉक्युमेंट मी सर्व पाठवणार। ऑर्डर पण एकाच पानाची। त्यानंतर तिच्या लगातार विक्रिया होत गेल्या आणि ज्यांनी जमीन घेतली त्यांनी इथे कंपाऊंड वगैरे मारला। शेतकऱ्यांना पुढे जाण्यासाठी रस्ता नाही। त्यावेळी आम्ही बोलतो, आम्ही जायचं बोलतो तुम्हाला 5 देईन, ज्याला 5 देईन त्यांनी जायचा, बाकीच्या कोणाला जाण्याची एंट्री नाही। त्यामुळे संपूर्ण गावांनी आवाज उठवला आणि सर्व तोडून टाकलं। आज गाव जवळ केस भांडतो, जवळ 40 वर्ष झालं आम्ही केस भांडतोय। परंतु माझा प्रश्न हा आहे, फक्त बौद्ध समाजाचा अन्याय का होता? ते बौद्ध समाजात जमिनी का हडप केले जातात? दुसऱ्या कोणाची जमिनी भेटतच नाही का या लोकांना? बरोबर। 70-72 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून संविधान लागून, तरी आजही आम्हाला आमच्या स्वतःच्या जमिनीसाठी आम्हाला झगडावं लागत आहे। आमच्या महिलांना रानात जायला लागतो, शेतकऱ्यांना शेतीवर जायला लागतो। ह्या लोकांच्या आम्हाला आमच्या जमिनी असं आम्हाला यांच्या परमिशन घ्यायला लागले। बर, कोण हडपते जमीन? जे बाहेरचे लोक आहेत, जगजग नावाची व्यक्ती एक आहे, तंबू शेखर म्हणून एक आहे, असे भरपूर जण मिळून प्लॉटिंग विकत घेतली। मांगीला राजपूतनी पॉवर घेतली ती, पण तो आता वारला बिचारा। मेलेल्या माणसाच्या पाठीमध्ये बोलण्याची आपल्याला सवय नाहीये। परंतु त्यांनी माझ्यावर खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी अशी गुन्हा संगीन गुन्हा दिला केला होता। मी त्याला विचारायला आलो होतं, परंतु पोलीस स्टेशननी सर्वांचं बघितलं, सर्वांचा विचार घेतल्यामुळे आम्हाला सोडून दे। बरोबर, काय नेमकं प्रकरण आहे? तुम्ही वयोवृद्ध नागरिक आहात गावचे, काय विषय आहे, काय नेमकं प्रकरण? आणि जसं विलासजी गायकवाड यांनी दावा केला की फक्त बौद्धांच्याच जमिनी हडपल्या जातात, काय तथ्य आहे? आम्ही सांगतो, आज आमचं माझं 75 वय आहे, तिथपासूनची ही वयवाटीला जमीन, हे जवळजवळ 50 वर्षाचे वडाचं झाड आहे इथं, आणि इथं आमची ढोरं गोठण वगैरेचं सगळ्या प्रकारचा आमचा वयवाट होती। आता आमचे 4 का, विलास लावणी सांगितलं का, 4 का 5 लोक गावाच्या देखरेखीसाठी ठेवले होते, त्या लोकांनी गद्दारी करून ती जमीन विकल्या गेली। गावकऱ्यांना काही विचारलं नाही आहे। तो आमच्यावर दलित म्हणून, आमच्या दलितांना अन्याय होतो असं आम्ही बोलू नये म्हणून आमचे लोक त्याच्यामध्ये भागीदारी केली। भागीदारी करून आमच्यावर तो 16 एकरामध्ये अन्याय झालेला आहे, पण तो दलितांवरच का असं आमचं म्हणणं आहे। 16 एकराचा विषय आहे, काय सांगायचं? हे 16 एकर म्हणजे माझ्या जन्मापासून माझ्या वडिलांना पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, आमची जमीन सगळी वरती। आम्हाला जायला रस्ता नसल्यामुळं आम्ही त्याच्याबरोबर प्रेमाने सांगितलं, तो बोलते तुम्हाला 5 भेटेल। आता आम्हाला 5 देतील, मग बाकीचे लोक आहेत त्यांना काय करणार तुम्ही? त्यांना एंट्री नाही बोलतो, त्यांना एंट्री नाही, मग त्यांना त्याही कुठून जायचं? त्यांच्या बाकी ज्यांच्या जमीन आहेत त्यांनाच फक्त भेटेल, बाकीचे लोक आता आम्हाला जंगल वरती आहे। जंगल एकंदरीत किती एकरचा वाद आहे? हे एकंदर 25 एकरचा वाद आहे। 25 एकरचा असल्यामुळे इकडे 16 एकर आहे आणि दुसरी तिकडे 9 एकर आहे। बरोबर, म्हणजे 25 एकराचा एकंदरीत हा वाद आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा नकाशा आहे खरं तर या जांभिलघरच्या जवळ असणाऱ्या जागेचा। माळरानावरची जागा आहे आणि सुपीक अशी जमीन आहे। 25 एकराचा हा वाद आहे। 25 एकर जमीन हडपली जाते तेव्हा तुमची भूमिका काय असते? हसताय तुम्ही? आमची भूमिका काय असणार? आमचा त्याला विरोधच असणार। आमची जमीन हडपली जाते त्याला आम्ही विरोध करणार सगळे गावकरी। 25 एकर एकंदरीत अशी हडपली जाते, तुम्हाला याची सूत्रांश कल्पनाही येत नाही? माझ्या सहकार्याने तुम्हाला सांगितलं का, त्यांनी ज्यांच्या चौघांच्या नावावर जी जमीन होती ही गावकीची जमीन होती, पण त्यांनी तळ्याकडे जाऊन कालोबोरो करून त्यांनी जमीन त्यांच्या नावावर करून घेतली। आणि कोणी इथले गावातले 4 प्रमुख? अच्छा, हे गावातले 4 प्रमुख नेमके कोण, यांना आणि अधिकार कोणी दिले होते? ऍक्च्युली गावातले 4 प्रमुख म्हणजे गावात 2 समाज राहतात, मराठी समाजाचे 2 आणि बौद्ध समाजाचे 2 लोक। बरं, माझं या जमिनीबद्दल एकच सांगणं आहे,
जो तरुण वर्ग मागे आहे त्यांच्यातर्फे मी त्यांच्या वतीने मी बोलतोय का जर या जागेच्या दोन दोन तीन तीन विक्रया होतात पण इथे तुम्हाला एक कोणाचा एक थोडासा हे सुद्धा दिसणार नाही विट्याचं बांधकाम किंवा काहीच दिसणार नाही याचा अर्थ आणि याचा सांगतो की 40 नाही 100 वर्षापासून 1932 पासून या जागेचे पेपर आमच्याकडे आहेत ज्याच्यात फक्त गावकरी लोक लिहिला होता त्यानंतर बाकीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी गावकीची गावकरी नाव काढून त्यांची नावं लावली वगैरे कुळ लावले कुळ झाला जर गावकरी लोक म्हणजे दोन्ही समाजाचे बरोबर आहे पण कुळ जर ते चार लोक होतात मग सावकार हा गाव होत नाही ना बरोबर गाव हा सावकार होऊ शकतो का जर त्यांनी कुळ दाखवून ती जमीन त्यांच्या नावावर करून घेतली मग गावाला सावकारला किंमत ठरते सरकारी याच्यानुसार मग ती सरकारची किंमत ठरली मग गावाची किंमत ठरली का तसं कुठं पेपर सापडत नाही आपल्याला माझं फक्त एवढं सांगणं आहे कारण की हे जो तरुण वर्ग होतं उसळ उभा राहिलेला आहे तो आमच्या पाठीची किंवा गावाच्या पाठीची तर माझं एवढं सांगणं आहे ज्यांनी पण जागा घेतलेली आहे आम्हाला सगळ्यांना मारा आमचं रक्त सांडवा या जमिनीवर तरच जमीन घ्या नाही तर आम्ही इथं कोणी आला राष्ट्रपती जरी आला तरी आम्ही कोणाला जागा घेऊन देणार नाही आम्ही या जागेवर मारायला तयार आहोत आम्हाला मारा आणि मग ही जागा घ्या त्याशिवाय जागा देणार नाही आम्हाला मारा तरच ही जागा तुम्ही मिळू शकाल त्याशिवाय जागा मिळणे शक्य नाही जीव गेला तरी बेहतर परंतु जागा सोडणार नाही अशी भूमिकाच आता जांभिलगर मधील युवा नेतृत्व प्रशांतजी गायकवाड यांनी घेतलेली आहे आपल्यासोबत काही तरुण देखील असतील परंतु आपण त्या आधी परत एकदा बाबांकडे जाऊया मेलो तरी बेहतर जीव गेला तरी चालेल रक्त सांडलं तरी चालेल रक्त पाताल तयार आहेत तुम्ही जागा सोडणार नाही जागा नाही सोडणार अच्छा रक्तपाताल तयार आहात विनाजी खरं तर रक्तपात आणि खून खराबा यासाठी तयार आहेत तुम्ही लोक आम्ही लोक तयार म्हणजे आम्हाला मारल्यानंतर तुम्हाला जमीन घ्यायची मारल्यानंतर जिवंतपणे आमच्या जमिनी हस्तगत करण्याची समज जेव्हा संविधान जिवंत आहे तेव्हा आम्हाला तरी येणे कारण तुम्हाला आम्हाला मारून घ्यावं लागेल पूर्ण गाव नष्ट करा जमीन घ्या जमीन घ्या असं आमचं म्हणणं आमचं गाव नष्ट करून टाका इतिहासामध्ये जांभिलगर गावच नष्ट करा आणि तुम्ही जमीन घ्या 25 एकर गावाला उभा राहायला जागा नाही आम्हाला इथं आम्ही राहायचं कुठं आता आमचं संपूर्ण जे गावठाण क्षेत्र आहे ते संपलेलं आहे आणि गावठाण क्षेत्र संपल्यामुळे जागा बाजूच्या विक्री झालेल्या आहेत आम्हाला घर बांधायला जायला जागा नाही एकाच्या वरती एक एवढीशी खोली 4-4 5 लोक राहायला पण प्रशांतजी मारून टाका कोणाला म्हणतात आम्हाला मारून टाका तर जागा कोणासाठी इथे जे जागेची जागा घेतली इथे ज्यांनी जागा घेतली आता कसं आहे माहिती आज ह्या जागेची प्लॉटिंग केलेली जवळजवळ 27 जण आहेत प्रत्येकाचं नाव मी घेत बसणार नाही पण ही लोक धनाढ्य आहेत जी जेव्हा लोक या जागेवर येतात तेव्हा 25-25 30 लोक बाउन्सर घेऊन येतात मग आम्हाला मारा आणि दुसरं की आम्ही काय करणार आता आम्ही काय आम्ही संविधानाच्या मार्गाने चालणारे लोक आम्ही काय तलवारी आता घेऊ का पुन्हा कारण आम्ही घेतला तर इथेच घडेल त्यापेक्षा आम्हाला जे बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे संविधानाने लेखणीचा आम्ही केस बांधतोय आज प्रांत ऑफिसला आमची केस चालू आहे तर आमचं तेच म्हणणं आहे का तुम्ही जर 25-30 लोक बाउन्सर जर घेऊन येतात म्हणजे तुमचा उद्देश काय आम्हाला मारण्याचाच आहे ना ही लोक आम्हाला धमकवतात एक प्रकारे आज आमची जर एवढी मुलं नसती तर दोघं जण येऊ शकत नाही 25 जण बाउन्सरच्या समोर तुम्ही पूर्ण गाव नष्ट करा आणि हे गावठाण हे नष्ट करा मग इथं तुमचे काय जे सावकार लोक आहेत त्यांना तुम्ही विकत देऊन ते तुमचं भलं करून घ्या पण गाव नष्ट झालं पाहिजे पूर्ण तरच आम्ही जागा तरुण सुद्धा आपल्या सोबत असेल आपण तरुणांची भूमिका जाणून घेऊयात जीव गेला तरी चालेल पण जागा सोडणार नाही काय तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे ना जीव गेला तरी चालेल मरायला तयार आहेत आम्ही अच्छा मरायला तयार आहेत मरायला तयार आहेत पण जागा नाही सोडणार आम्ही अच्छा म्हणजे मुळशी पॅटर्न मधला एखादा डायलॉग आठवतोय तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या तर आम्ही तुम्हाला घोडे लावलो परत एकदा तुम्ही आमच्या जमिनी खाल्ले तर आम्ही तुम्हाला बैल लावू बैल ते पण नांगरासकट तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या तर आम्ही तुम्हाला बैल काय बैल लावू बैल नांगरासकट तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या किंवा तुम्ही आम्हाला घोडे लावले तर आम्ही तुम्हाला बैल लावू तेही नांगरासकट असा मुळशी पॅटर्नचा या ठिकाणी पुन्हा एकदा बोला आता जो हे कागदपत्रे झालेले सर्व महसूल दप्तरी जे महसूल अधिकारी आहेत त्या महसूल भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सत्यानाश केलेला आहे महसूल भ्रष्ट अधिकाऱ्यांना अजून का माझं सांगणं आहे का जांभिलगर गाव गावठाण हे नष्ट करा तरच तुमचं समाधान करून घ्या तसं तर होणार नाही कारण एवढी 25 एकर जमीन त्यांनी नावं करून दिली किती ते नीच आणि नालायक असतील संविधान मानतात का ते भ्रष्ट अधिकारी आहेत त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणखी विनंती आमची का जांभिलगर गावठाण आणि त्यांच्या जमिनी नष्ट करा आणि आमचं गावही नष्ट करून टाका तरच आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊया बरोबर 19व्या शतकापासून खरं तर सातबारा असलेली ही जागा आता एका वेगळ्या वळणावरून ठेपलेली आहे
अनेक लोक या ठिकाणी स्वतःच जीव द्यायला तयार आहेत पण जागा सोडणार नाही. ही जागा नाही कोणाच्या बापाची, आमच्या हक्काची, असं चित्र या ठिकाणी दिसतंय. जांभिलगर मधल्या नागरिकांचा हा रोष आहे. जीव गेला तरी चालेल, रक्त सांडलं तरी चालेल, आम्हाला एकंदरीत मारून टाका तरच ही जागा तुम्ही मिळवू शकाल, अशी भूमिका आज आता जांभिलगर मधील नागरिकांनी घेतलेली आहे. जाता जाता एक शेवटची प्रतिक्रिया आणखी काही तरुणांकडून घेऊयात. खरं तर या ठिकाणी प्रत्येक वयोगटातला एक माणूस आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी बरेच लोक आहेत आपल्यासोबत, असेच काही तरुण असतील. मित्र काय सांगशील, जीव गेला तरी चालेल पण जागा सोडणार नाही. आम्ही सर्व गावकरी आमच्या जीवाची बाजी लावायला तयार आहोत. जसं आज देशामध्ये माहोल आहे की सामान्य लोकांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत आणि त्यातलाच प्रकार आज आमच्या गावात म्हणजे जांभिळगर गावात सुद्धा घडतोय. तर आम्ही गावकरी या जमिनीसाठी आमच्या प्राणाची बाजी लावायला सुद्धा तयार आहोत. असाच एक प्रशांतजी, असाच प्रकार काही वर्षांआधी मुळशीमध्ये घडला, त्याच्यानंतर मुळशीचं काय झालं तुम्हाला माहिती आहे? जांभिळगर मुळशी होईल का? सर बघा, कुठल्याही गोष्टीचा अंत एक असतो. तुम्ही जर आमचा अंत बघत असाल तर मग शेवटचा पर्याय आमच्याकडे तो. शासन जर आम्हाला दादच देत नाही, सरकार आम्हाला दादच देत नाही, शेवटी आम्हाला आता शस्त्र घ्यायला लागेल. आणि अख्खा गाव आमचा एक आहे, आमच्या 100% आम्हाला प्रतिसाद या गावासाठी. जांभिळगरचं मुळशी होईल, होऊ शकतो जर आमचा अंत बघितला. आमच्या लोकांना आमच्या समोर जर दाबले जातात तर त्या दिवशी आमचा उद्रेक होईल. आणि बौद्धांनी आणि महाराजांनी जेव्हा तलवारी हातात घेतल्या त्याचा इतिहास नोंद आहे. बरोबर नाही पण विलास जी, शेवटची प्रतिक्रिया, मुळशी होईल जांभिळगर का नाही होणार? जर 25-25 बाउन्सर घेऊन तुम्ही जर जागेवर उभा राहायला लागले तर त्या दिवशी मुळशी नाही, त्याच्यापेक्षा आधीचा कुठला भीमा कोरेगाव होईल. परत मी तुम्हाला आणखी एक सांगतो का, मी या ठाणे जिल्ह्याचे कलेक्टर असतील, उल्हासनगर उपविभागीय अधिकारी प्राण साहेब असतील, तहसीलदार प्रशांती माने मॅडम असतील, यांना सर्वांना आवाहन करतो की आम्हाला खरंच न्याय मिळून द्या, अन्यथा या गावाचं काहीतरी वेगळं होऊन जाईल. तर मला असं वाटतं तुम्ही आम्हाला खरे. आपल्यासोबत गणेशजी भोपी सुद्धा आहेत, आपण गणेशजी भोपी यांच्याशी बोलणार आहोत. गणेशजी काय सांगाल खरं तर, जीव गेला तरी चालेल, जांभिळगरचं मुळशी झालं तरी चालेल पण जमिनी सोडणार नाही. आणि तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्यात आम्ही तुम्हाला बैल लव बैल नागराचा. हा विषय अख्ख्या संपूर्ण गावकीचा जांभिळगरच्या. तरी मी प्रशासनाला विनंती करतो, त्यांनी कागदपत्राची पडताळणी करावी, जे जे काय दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि जांभिळगरमधल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो आणि कलेक्टर साहेबांना विनंती करतो का त्यांनीही याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जो असेल तर त्यांना न्याय द्यावा. आम्ही चुकीचे असेल तर आम्ही चूक मान्य करतो, पण कागदपत्र बघा, गावकीनी जेव्हा 4 पंच नेमले होते त्या पंचांना अधिकार आहे का अख्खी गावकीची जमीन विकण्याचा? मग त्यांनी गावकीशी चर्चा करून जर विकली असती तर हा विषय राहिलाच नसता. बरोबर, त्याच्यासाठी मी पुन्हा विनंती करतो का कागदपत्राची त्यांनी सहानिशा करावी आणि याच्यात योग्य तो निर्णय त्यांनी द्यावा. बरोबर, यात जर पंच दोषी ठरले त्यांच्यावर नेमकी कारवाई काय होईल? सोबतच या जागेकडे तहसीलदार असतील किंवा प्रांत अधिकारी असतील, हे याकडे गावकऱ्यांच्या भावना जाणून याला योग्य तो न्याय देतात का हे पाहणं महत्वाचं असेल. परंतु बदलापूरमध्ये पुन्हा एकदा मुळशी किंवा मुळशीपेक्षाही जास्त विलासजींनी सांगितल्याप्रमाणे भीमा कोरेगाव घडू शकतं याची सुतराम शक्यताही कोणाला लागणार नाही. आणि हा उद्रेक गावकऱ्यांचा आहे, कधीही होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाची भूमिका गावकऱ्यांच्या बाजूने असणे तितकेच गरजेचे. मित्र काय सांगशील शेवटची प्रतिक्रिया? सोडणार नाही आम्ही आमचं जंगल, जो पण कोणी येईल त्याच्यावरून कमी करत राहू आम्ही जंगल. अच्छा, सोडणार नाही आम्ही आमचं जंगल, जो कोणी येईल बाहेरचा त्याच्याबरोबर करत राहू आम्ही दंगल. बरोबर, रामदास आठवलेंच्या स्टाईलमध्ये गावकऱ्यांचं या ठिकाणी तशा पद्धतीने उद्रेक पाहायला मिळतोय. आणि जांभिळगरचं मुळशी होईल अशी शक्यता आता गावकरी व्यक्त करत आहेत. तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या तर आम्ही तुम्हाला बैल लावू, तो ही नागरा सकट, अशी भूमिका आता जांभिळगरनी घेतलेली आहे. जाता जाता बघू शकता की हा एक उद्रेक होता, आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. 25 एकराचा वाद अनेकांचा जीवघेणा ठरू शकतो आणि हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुर्तास तरी एवढंच. कॅमेरा पर्सन अनिकेत सोनवणेसह आदर्श ताळे, ठळक वार्ता, जांभिळगर.